ground floor. आशु मला माहिती आहे का, हे सगळं तू फक्त माझ्यासाठी करतेस। आणि या सगळ्यामध्ये मी आहे तुझ्या बरोबर, तुझ्या जवळच आहे आशु, मी तुझ्या जवळ आहे, मी आहे तुझ्या बरोबर। मॅडम क्राउंट हो रहा है, मॅडम क्राउंट हो रहा है। साहेब, माझे हक सुद्धा तुम्हाला ऐकायला येत नाही, एवढा कसला विचार करताय? मांढरे काही कोडी ना भूतानी पछाडत अशी पछाडतात बघा। ही कालची पोरगी माझ्यासारख्या माणसाला अशी चकवते। मांढरे माझ्या आठ वर्षाच्या या पोलीस कारकिर्दीत पहिल्यांदा असं झालंय की माझी नजर चुकली असं वाटतं। प्रत्येक पावलावर, प्रत्येक पावलावर या मुलीचा नवा चेहरा समोर येतो। फ्रॉड, पैसे, गाड्या, सेलिब्रिटी, बंगलो, सगळं सगळं समोर दिसतंय, अगदी सगळं सरळ आहे। पण ह्या पोरीचा चेहरा इतका निष्पाप आहे ना की कोडं एकदम अवघड झालंय। ठीक आहे, गाठ तिने मारली आहे पण ती सोडवणार मीच। आपलं नंबर वन टार्गेट पलाश पुरंदरे, नजर ठेवते ना त्याच्यावर? साहेब ते का घाबरताय का सेलिब्रिटीला? अहो इथेच तर चेहरे आणि मुखवटे एक होतात, काय काळजी करू नका। बेमालूमपणे धार लावा तुमच्या नजरेला आणि वेळ पडली तर हात घाला त्याच्या कॉलरला। या पुस्तकं घ्या इंग्रजीची, भरभर पडलेली असतात पुस्तकं। आणि आत्ताच भरून ठेवा दप्तर, शाळेची वेळ झाली की घाई घाई करतोस। तेच करते। आणि इतिहासाचं पुस्तक भरलंस का? हो हो भरलं। पुढचा तास व्यायामच आहे ना, पाठे टाइम टेबल तुला सगळं म्हणजे काय? आशुहत्या आणि मी पाठ कस बसायचो,
मैं कोणाचा पाठ होते बघायचं माझं पूर्ण आठवड्याचं न चुकता पाठ असेल ना तर अशा त्या शनिवारी मला वडापाव द्यायची वा चांगलंय अगं तुझे बाबा म्हणत होते बटाटेवडे बरेच दिवसात केले नाही आज करूया हो मदत करशील मला हो म्हणजे बाबा लवकर येणार घरी हो अगं एका नवीन शाळेमध्ये ना इंटरव्ह्यूला गेले त्यामुळे लवकर येतील घरी चल आवर पटका बाबांना ही नोकरी मिळाली तर मला पण तिकडे ऍडमिशन घेता येईल कोण जाणे बाई अगं लाखाने फी असतात त्या शाळेंच्या लाख हो मग श्रीमंतांची आय फाय लोकांची काम होते सगळे आपण का नाही आय फाय होऊ शकत होऊ शकतो ना स्वप्न नेहमी मोठीच बघावी पण आपले पाय जमिनीवर राहतील याची काळजी घ्यावी खरंच आई बाबांना मिळायला हवी ही नोकरी म्हणजे त्यांचा पगार पण वाढेल ना खरं सांगू आई तुम्ही ना हसत असाल ना ते आम्हाला खूप आवडता पण तुम्ही कधीतरीच हसता इतर वेळेला नेहमी काळजी 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 मग मला पण वाटतं की मालविका तू नको या सगळ्याची काळजी करू सध्या ना तू तुझं लक्ष फक्त तुझ्या अभ्यासावर केंद्रित कर काळजी करायला चिंता करायला मी आणि बाबा आहोत ना आणि जी माणसं श्रीमंत असतात पैसेवाली असतात त्यांना काळजी नसते चिंता नसते असं कोणी सांगितलं तुला अगं त्यांना सुद्धा काळजी असते चिंता असते सध्या तुझं डिपार्टमेंट कुठलं अभ्यास करायचं आणि काळजी करायचं डिपार्टमेंट माझं आणि बाबांचं तू तुझं डिपार्टमेंट सांभाळ आम्ही आमचं सांभाळतो आणि मदत करणारच ना मला पटकन कांदा चिरून दे मला साहेब काय झाला काय नाही एकदम चंद्रावर न जाऊन इल्यासारखे खुशीत दिसतात मनाने विचारलंय अजबा सगळा ते अमोक साहेब वाट बघित बसले अच्छा हो ओके चल हॅलो शुभंकर हे बघ आपल्या जॉईंट व्हेंचर बद्दलचे जे नोटिंग्स आहेत ते मी शुभंकर हॅलो कुठे आहेस तू ओ आय एम सॉरी मी जाहीर आहे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी न्यूज आहे तुझा आनंद असा लिटरली ओसंडून वाहतोय यार अमुक खरं सांगतो तुला मला वाटलं नव्हतं यार की स्वतःच्या बाळाला मी असं पहिल्यांदा पाहिन तेव्हा ते सगळं इतकं भारून टाकणार आणि एक्साइटिंग असेल असं एक मिनिट काय म्हणालास तू स्वतःच मूल म्हणजे नमिता प्रेग्नंट आहे अरे वेट 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 हॅलो हा नेहा आज संध्याकाळी 6:30 क्लब मध्ये माझ्यासाठी एक टेबल बुक कर फॉर टू ओके हा थँक्यू थँक्यू ए अमोघ मी काय म्हणतो काय पण अरे पार्टी नको इतकी चांगली न्यूज दिली आहेस आणि सेलिब्रेट नाही करायचं नाही अरे आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग लाईंड अप आहेत म्हणून सगळ्या कॅन्सल शुभंकर अरे हा क्षण हाच असतो तो परत परत नाहीये तो आत्ता सेलिब्रेट करायला हवा एक मित्र सांगतो यार तुला खरं सांगू शुभंकर नंतर मागे वळून पाहताना लक्षात येत हे सगळे क्षण किती अनमोल असतात यार
अगं अळू काय झालं? काही नाही, आता लक्षात आलं माझ्या, आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून माझा फोन बंदच आहे. समीर आणि दादा फोन करत असतील तर उगाच मागच्या वेळेसारखा गोंधळ नको ना व्हायला. आज पाहिलं आम्ही सगळ्यांनी तुला, किती छान वाटलं माहितीये. ए तुला जर काही हवं असेल ना तर लगेच आशूला SMS कर. ती सांगेल मला, मग तुला हवं ते आणून दे. आशू, ज्या आनंदाची मी इतकी वर्ष वाट पाहिली ना, तो आनंद आज तू मला दिलायस. आयुष्यभर मी तुझे ऋण फेडू नाही शकणार. उठ ग. हा अगं उठ. काय झालं आत्या? नाही तू बस. अगं वहीस आल्या गेल्यांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, झाडापालाची, भूता खेताची, वैराची, दुष्टाची जळून जाऊ दे. बाळाची दृष्ट काढली मी. हाँ बोल. ओ हाय मीरा, हाउ आर यू? आई एम ऍब्सोल्युटली फाईन. तुला? पलाश कुठे? तो फ्रेश होतोय. काय काम होतं? आता ते तुला कसं करणार? त्याच्याजवळ काम आहे म्हणजे त्याच्याशीच बोलावं लागणार ना मला. बाय. पण तू मला? हॅलो, काय ग, कोणाचा फोन होता? सगळी दुनिया सोडून ही मुलगीच मिळाली तुला मॅनेजर म्हणून. किती वेळा सांगितलं तुला की ही नको. काय समजते कोणाच ठोक स्वतःला, इतका ऍटिट्यूड आहे ना तिला. शी, सगळ्यात चांगल्या मूड. तुला माहिती ना ती कशी वागते. ती कशाला उचललास तिचा फोन? स्किप अवे. आणि तसे ॲज इट इज मी ठरवले, माझं पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ कधीही एकत्र आणायचं नाही. सो नो डिस्कशन ऑन दिस किटी मॅटर. मी घरी आल्यावर फक्त तुझा नवरा असेल, अँड दॅट्स अ प्रॉमिस. तू फ्रेश हो, मी मस्तपैकी कॉफी बनवतो. उठ उठ. किती दिवसांनी बसलो नाही आपण? सॉलिड धमाला. डायरेक्ट आपले जुने दिवस आठवतात नाही अशा वेळेस. हा पण तेव्हा आपली अख्खी गँग असायची आपल्या बरोबर. आपण आयुष्याबद्दल किती स्वप्न पाहायचो नाही तेव्हा. वी नेव्हर नो दॅट दुनिया इतनी कॉम्प्लिकेटेड आहे. इतने सारे गम है खुद हमारी राह पर भी, पर इतने सारे दुख पी कर भी हम देखो कैसे हंस रहे हैं. पर यार शुभंकर, तू इतकी ग्रेट न्यूज, एक छोटे सपन मस्त सेलिब्रेशन, जुना मित्र, फिर भी तुम इतने खोए खोए
बुझे बुझे का गंभीर का है तू यार? मी तुझा पर्सनल लाइफ मध्ये इंटरफेअर तर करत नाही रे, काहीतरीच काय बोलतोस तू? नो वे. म्हणजे नमिताची ही न्यूज तुला सिक्रेट ठेवायची होती? आई मीन मी जबरदस्ती केली का आज सेलिब्रेशनची? नाही रे, मी काय काय सांगू तुला. इट्स ओके. अनेक त्रासदायक गोष्टी आपण आत मनात खोल कुठेतरी दाबून ठेवत असतो. आपल्याला सारखं वाटतं की कोणाशी तरी बोलावं जवळच्या व्यक्तीशी, पण वाटतं तितकं सोपं नसतं ते. एखाद्या दिवशी अचानकपणे हे दरवाजे उघडवतात, त्या बंद दरवाज्यांवर धडका मारून त्यांना उघडण्याचा प्रयत्न म्हणजे वेडेपणाच असतं. शुभ बी. एखाद दिवशी तो क्षण नक्कीच येईल आणि तू मला सगळं सांगशील. आहे मला माहिती आहे अमोक, यू विल बी ऑलवेज देअर फॉर मी. राईट सर. येस. हाँ समीर. आशु सरप्राइज. गेस 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 लवकर. काय तुला माहिती आहे मी या क्षणी कुठे आहे? अगं लवकर तुझा पत्ता सांग ना, कधी एकदा तुला बघतो असं झालंय. अगं मी बेंगलोर एअरपोर्ट वर आहे. अरे तू गप्प काय, तुला काय आनंद नाही झाला माझ्या येण्याचा?